भारतीय जनता पार्टीच्या विविध स्तरांवर नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीसपदी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील, भाजप पनवेल तालुकाच्या संपर्क प्रमुखपदी राजेश गायकर, कामोठे शहर मंडळ सरचिटणीसपदी विजय चिपळेकर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल सर्व नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, विकास घरत, भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, उत्तर रायगड ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, महेश सरदेसाई, केतन खुटले, विनीत मळवी, प्रसाद कंधारे, रुपेश नागवेकर, सचिन नाझरे, नरेंद्र सोनावणे, राजा चव्हाण, भूपेंद्र मराठे, परेश बोरकर, चंद्रकांत पंडित, मयूर भोपी, विजय डिसोजा, योगेश पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, पूनम भोईर, आदिती मराठे, अंजली इनामदार, ज्योत्स्ना माळी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.